मुंबई शहरातला डम्पिंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. आता तर मुलुंड देवनार डम्पिंगच्या प्रक्रिया केलेल्या उर्वरित डम्पिंगसाठी अंबरनाथ पालिके तालुक्यातील करवले गावातली जागा मुंबई मनपानं घेतली, मात्र या निर्णयाला स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय. खाडी किनारी उभा असलेला हा डोंगर आहे कचऱ्याचा. असाच कचऱ्याचा डोंगर देवनार भागातही आहे. या दोन कचरा डेपोंनी मुंबईकरांचं अक्षरशः डोकं उठवलंय. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई मनपाच्या अपयशाचं प्रतीक म्हणजे ही महाप्रचंड डम्पिंग ग्राउंड. आता असाच कचऱ्याचा डोंगर मुंबई पाठोपाठ एका सुंदर गावाचा बळी घेणार आहे. अंबरनाथ तालुक्यातलं सदाहरित असलेलं करवले गाव रानभाज्या इथं मुबलक प्रमाणात तयार होतात. वर्षानुवर्ष इथं ग्रामस्थ गुण्यागोविंदानं नांदत आहेत. मात्र आता ग्रामस्थांना आपलं हे गाव सोडावं लागणार आहे. इथल्या सुंदर निसर्गाला डम्पिंग ग्राउंडचं ग्रहण लागणार आहे. मुंबई मनपानं इथली 100 एकर जागा घनकचरा व्यवस्थापनासाठी घेतली आहे. देवनारमध्ये 70,000 टन घनकचरा टाकला जातो. त्यातला प्रक्रिया करण्यापूर्वीचा काही विशिष्ट कचरा, प्रक्रिया केल्यानंतरची विशिष्ट माती, राख, बांधकाम व्यवसायातला निर्माण होणारा कचरा इथं टाकला जाणार आहे. त्यामुळे गावाचं आरोग्य धोक्यात येईल. आम्ही आमच्या जागेवर कचरा टाकून देणारच नाही आणि नकोच आम्हाला इथं ते कचरा. ही कातकरीवाडी पिढ्यानपिढ्या इथे वसलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही हा डम्पिंग ग्राउंड इथे होऊ देणार नाही. सदर डम्पिंग ग्राउंडसाठी जर कोणी अधिकारी वर्ग इथे आला तर आम्ही त्यांना हुसकवून लावू, वेल पडल्यास तीव्र असा संघर्ष करू. यापूर्वी माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांनी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांनी पुनर्वसन आणि भूसंपादन या अनुषंगानं मागील महिन्यात एक बैठक घेतलेली होती. याबाबतची कारवाई ही मुंबई महानगरपालिकेने करायची आहे, त्याबाबत मी काही जास्त सांगू शकणार नाही. हे डम्पिंग या ठिकाणी आलं तर ग्रामस्थ आणि शासन यांच्यात मोठा संघर्ष पेटणार हे नक्की. अंबरनाथहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.